महानगरपालिकांच्या शाळा आणि व्यवस्थापना आणि समानता पाहायला मिळाल्या आज राज्य सरकारनं आठवी ते दहावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याला परवानगी दिली त्यावेळी गायकवाड यांनी पुण्यातल्या विविध शाळांची पाहणी केली त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या यावेळी गायकवाड यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला महानगरपालिकांच्या शाळांमध्ये सुधारणा होत आहे तसंच आरोग्य व्यवस्था आणि स्वच्छतेचीही पुरेशी काळजी घेतली जात आहे असं त्या म्हणाल्या सध्या शहात्तर टक्के विद्यार्थी शाळेत येत आहेत असं सांगत लवकरच चौथी शाळा सुरू करू असंही त्या म्हणाल्या शालेय शिक्षण मंडळाच्या परीक्षांची तयारी झाली आहे वेळापत्रकाप्रमाणेच या परीक्षा होतील अशी ग्वाही त्यांनी दिली विद्यार्थ्यांच्या शुल्काबाबत उच्च न्यायालयात सरकारनं आपली बाजू मांडली आहे मात्र शाळा पालक आणि समिती यांनी संवाद साधून तोडगा का काढावा विद्यार्थ्यांचं तो शिक्षण असं गायकवाड म्हणाल्या कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन खासगी आणि सरकारी दोन्ही शाळा केली सातताना बहुतांश विद्यार्थ्यांनी ऑफलाईन म्हणजे प्रत्यक्ष शिक्षण सुरू ठेवावं अशी मागणी केली यावेळी पुण्याच्या उपमहापौर सरस्वती शेणगे आणि शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते